आणि शशिकांत शिंदे यांना लोकसभेत आणि उदयनराजे भोसले यांना राज्यसभेत पाठवा. अमोल कोल्हे यांनी साताऱ्यामध्ये ही घोषणा केली. सातारकरांना 2 खासदार मिळणार असल्याचा कोल्हे यांनी आता हा टोला देखील लगावलेला आहे. तर शशिकांत शिंदे यांना लोकसभेत आणि उदयनराजेंना राज्यसभेत पाठवा असं अमोल कोल्हे यांनी साताऱ्यात म्हटलंय. तर सातारकरांना 2 खासदार मिळणार असल्याचा कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावलेला आहे. राजे भोसले यांनी सांगितलं की शरद पवार फक्त 4 पक्ष 4 जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत, आता त्यांना काही काम नाही आहे. मोदींचा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करिश्मा आहे, ते फक्त आता महाराष्ट्रात नाही तर फक्त आता जिल्ह्यापुरतेच प्रचारक राहिलेले आहेत. काय सांगितलं याच्यावर शरद पवारवर टीका केलेली आहे. मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर, लोकसभेच्या निकालानंतर यावर आपण नक्की भाष्य करू. आणि आदरणीय पवारसाहेबांचा करिश्मा काय हे 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर जे कोणी टीका करतात त्यासाठी आपला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यावेळी तुम्ही शिवसेनेमध्ये होता आणि छत्रपती उदयनराजे भोसले त्यावेळी 2019ला उमेदवारी होते आणि त्यावेळी तुम्ही म्हणलं होतं की छत्रपतींच्या विरोधामध्ये उमेदवारी म्हणजे गादीशी बैमानी आहे. आज तुम्ही पुन्हा छत्रपतींच्या महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये आलेला. महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये आलोय कारण साताऱ्यातल्या सुज्ञ मतदारांसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि ती एकाच वेळी 2 खासदार असण्याची ही सुवर्ण संधी आहे. कारण महाराजसाहेबांची 2.5 वर्षाची राज्यसभेची टर्म अजून बाकी आहे आणि त्यामुळे राजघराण्याचे जे वारसदार, राजगादीचे जे वारसदार ते राज्यसभेत आणि लोकनेते शशिकांत शिंदे लोकसभेत, ही सुवर्ण संधी सातारच्या सुज्ञ मतदारांना आहे आणि त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. नक्कीच अमोल कोल्हे, सातारा जिल्ह्याला 2 खासदार मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन जुबेरचा इम्तियाज, मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. तर 2 खासदार मिळणार असल्याचा कोल्हे यांनी आता लोकशाही सोबत बोलताना टोला लगावलेला आहे. तर शिंदेंना लोकसभेत तर उदयनराजेंना राज्यसभेत पाठवा असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.